मला असं वाटलं होतं की मला असा एक आतून असा राग आला होता की आला मला ॲक्टर म्हणून काम द्यायचं नाही म्हणून हा मला लिहायला लावतो की काय मी फक्त ना स्पॉट बॉय ड्रायवर आणि प्रॉडक्शन मॅनेजर ह्या तीन गोष्टी सोडल्या तर सर्व गोष्टी माझ्या करून झालेल्या तर हिंदीमध्ये मोठमोठ्या नटांनासुद्धा ऑडिशन द्यावी लागते की प्रकाशाचा वेग हा वेगवान तो नट असा दिसून जातो आधीच आणि त्याच्या मागण्या येणार ध्वनीचा वेग खूप कमी आहे म्हणजे त्याच्या मागून येणारे पैसे वगैरे ते खूप मागणे आहेत आता केदार शिंदे बरोबर मी सहा प्रोजेक्ट केले सहा प्रोजेक्ट झाल्यावर केदार म्हटलं तू एन आहेस म्हणतो तुला काही पश्चाताप झालाय का बर आता मी ना पट्टी म्हणजे आणि मी, मी तर दिग्दर्शकाला वाटलं एनएसडीचा ऍक्टर अरे एन एसीचा ऍक्टर कसला पण मी असं ऐकले की एन एस डी झाल्यानंतर साधारण कलाकार दोन फूट वरन चालव लागतो जमिनीच्या की मी एनएसडी पास आउट आहे आहे तेव्हा हो नव्हतं का तुझं मित्र म्हणे जे आहे ना <laughs> ते मित्र म्हणे हे व्यवसायात खूप घातक आहे मित्र <laughs> म्हणे <laughs> नमस्कार मी सौमित्र बोटे आज आपल्यासोबत आहे ऋषिकेश जोशी मी तुझं खूप स्वागत करतो याचं याचाने माझं नातं फार वेगळं आहे कारण हे कोल्हापुरातनं आलेलं आहे त्यामुळं कोल्हापूरचा माणूस असा जवळ आला की मग त्याला भेटणं ही आपली ते आपलं आद्य कर्तव्य होतं आणि मग निमित्त पण तसं आहे त्या निमित्तानं तू भेटलास मला फार बरं वाटलं सगळ्यात आधी खूप खूप शुभेच्छा तुझा नवीन सिनेमा येतो आहे तीन अडकून सीताराम नाव इंटरेस्टिंग आहे आणि उत्सुकता पण आहे की काय आहे कारण कलाकार इंटरेस्टिंग वाटतात ऋषिकेश जोशीची फार इंटरेस्टिंग गोष्ट अशी की कोल्हापुरातून जी काही मोजकी मंडळी एन एस डीसाठी ट्राय करत होती तिथं जाण्यासाठी धडका मारत होती त्यापैकी हा एक होता आणि एन एस डीला धडक मारून तिथून एन एस डी पास उत्तम रीतीनं झालेला असा हा कोल्हापूरचा पहिला मुलगा होता ही गोष्ट आहे नाइंटीजमधली राईट चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव ते सत्त्याण्णव तेव्हापासून हा सगळा प्रवास आहे आता तो इथपर्यंत आलाय ऋषिकेश जोशीचा नवीन सिनेमा येतोय तीन अडकून सीताराम आणि त्या सिनेमाबद्दल मला फार उत्सुकता आहे कारण त्यांना आतापर्यंत जे जे काम केले त्या कामातून तू नेहमी काय सांगत आलायस तर हा सिनेमा काय आहे म्हणजे आउट अँड आऊट कमर्शियल आहे आऊट अँड आऊट कॉमेडी आहे की बिटवीन द लाईन्स काय आहे तुला काय म्हणायचं आहे तू यात म्हणतोय काय सिनेमा आहे याच्यावर नावावरनं कळतंच की हा विनोदी सिनेमा आहे आपल्या इकडची प्रचलित म्हण जे आहे वाक्प्रचार जो आहे सिनेमाची गोष्ट लिहून झाल्यानंतर ह्यातले जे तीन मित्र आहेत जे नायक आहेत सिनेमाचे आणि एकाची प्रेयसी आहे जी नायिका आहे त्या सगळ्या गोष्ट लिहून झाल्यानंतर त्यांची जी अवस्था आहे त्याच्यामधून आपसुक माझ्याकडनं ते नाव लिहिलं गेलं विशिष्ट परिस्थितीत अडकलेल्याला आपण म्हणतो ती याचा तीन अडकून सीताराम झाला आहे याच्या आधी लिहित असताना प्रत्येक वेळेला काहीतरी उद्देश ठेवून गंभीर विषय गंभीर पद्धतीनं मांडला तर तो लोकांपर्यंत पोचत नाही पण गंभीर विषय विनोदी अंगानं मांडला तर तो सगळ्यांपर्यंत शेवटपर्यंत पोचतो लोक त्याचा विचारही करतात हे मनात रुजलेलं कायमचंच होतं आणि विनोदाचा एक मला चस्का पहिल्यापासूनच होता मी एवढे अनेक सगळ्या फुबैफूसारख्या अनेक स्किट्स लिहिले अनेक इव्हेंट्स लिहिले आणि अत्यंत वेगवेगळ्या पद्धतीचे इव्हेंट्स लिहिले पुस्तक प्रकाशनाचा इव्हेंटपासून ते झी नाट्यगौरव वगैरेपासून अवॉर्ड फंक्शन्स पासून मग वर्तमानपत्र लेख ले ले असू देत दे नंतर लेखमाला असू दे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक विनोदात म्हणजे काय म्हणायचं आहे हे निश्चित असलं की मग विनोद निर्मिती करणं सोपं जातं मला असं ते, ते पर्पजलेस कधी काहीच कारण नसताना उगजच विनोद असं मला कधी सुचत पण नाही माझा कमकुतपणा असू शकतो तो पण माझी त्याच्यामागची एक धारणा अशी आहे तो जो वेळ घालवतो ना आपण तर तो काहीतरी सकारात्मक गेला पाहिजे उगजच कशाला वेळ घालवायचा काहीतरी करून आणि ओढून ताणून मग उगजच कुठले तरी सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठले तरी आलेले डोक्यात राहिलेले फॉरवर्ड इकडचं वाचलंय तिकडचं घेतलंय असलं मी काही म्हणजे मला तो वैयक्तिक कमीपणा वाटतो पण मग येतं कुठून ते काय असं काय असा मी स्वयंभू नाही आहे की सगळं माणसं सगळ्या ठिकाणी म्हणजे इतक्या ठिकाणी जगात फिरतो आणि म माझ्या नशिबात वेडसर माणसं येतात रे पावली ती त्यासाठीच येतात मला नाही 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 आणि ती जाईल तिथे काहीतरी असं घडतं मला लोक म्हणतात तुझ्यावरती तसं कसं काय घडतं आता मला काय माहिती माझ्यावरती तसं काय घडतं आणि विनोदाच्या बाबतीमध्ये आपलं शहर आपलं गाव अरे ही खाणं जेवढी मोठी आहे आणि प्रत्येक गावात हे मग त्याच्यावर मी भरपूर हो लिखाण केलंय प्रत्येक गावातलं वैचित्र्य काय आहे ते तसं सुचणं जे आहे ना तो एक फार मजेशीर सगळा भाग असो आणि त्याचा परिस्थिती जेवढी तुझी विदारक ना जेवढं दैन्य जेवढं दुःख जेवढी परिस्थिती विदारक किंवा त्रासदायक सिच्युएशन ती विनोदासाठी सगळ्यात पोषक जमीन पूरक वातावरण असं मला काय कारण मा त्याच वेळेला सगळं उत्कृष्ट इरॅटिक मॅड टोकाचं अकल्पित अ, अतर्क्य असं त्याच वेळेला सुचतं आणि सुचत आलेलं आहे त्याला बहुतालची आपल्या इकडची सगळी परिस्थिती वातावरण आणि माणसं ही कारणीभूत आहेत त्याचा वापर लिखाणात कसा होतो किंवा काय होतं एक विषय तुम्ही आल्यानंतर ऑब्विसली तुमचं असलेलं वाचन आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जे म्हणायचं आहे ना हळूहळू हळूहळू तुम्ही तुमच्या उद्देशाकडे जेव्हा सरकता ना ती फार प्रोसेस भयंकर इंटरेस्टिंग असते ती पण या सिनेमामध्ये मी असं काहीही हा घ्या संदेश सिनेमातला काय असं काहीही याच्यात नाही आहे काही मूल्यांबद्दल वगैरे आता काही जगण्याचं मूल्य तर लोकांचं असं झालं की आता नको आता कशाला आता तुम्ही आता तुम्ही आणि आम्हाला कशाला सांगताय आमचा मला काही कमी झालेला आहे आम्ही मजा करायला येतो आहे आणि मला समूह आता या फेजला असं वाटलं की लॉकडाऊन नंतरच्या ह्या सगळ्या काळामध्ये एक इतकं वातावरण सगळं हे आहे तर लोक मनोरंजन घ्यायला जातात ना आणि मला ना वैयक्तिक हे माझं खाजगी वैयक्तिक मत आहे की प्रत्येक सिनेमामध्ये ना एक असं ओढून ताणून म्हणजे म्हणजे व्यवस्थित सुगरास जेवण वगैरे केल्यानंतर ते तुला पचाव म्हणून उगाच कुठलं तरी औषधच तू जे एक पी किंवा हा <laughs> हा काढा पीस आहे कशाला जे काल त्याचं होऊ दे की किंवा उत्कृष्ट जेवण झाल्यानंतर थोडस एरंडल घेऊन जा तर ते मला ना मला खोट वाटत ते ते कळता पण कामा आहे असं गेलंय बरोबर आतमध्ये किंवा काय बरोबर आता या सिनेमामध्ये सिनेमाच्या गोष्टीच्या शेवटी असं काहीही कमिट बिमिट मी काही केलेलं नाही ते लिखाणच केलेलं नाहीये पण संबंध गोष्ट घडत असताना काय नक्की म्हणायचं आहे ते अधोरेखित प्रत्येक वेळेला कुठे इन्व्हर्टेड कॉम आहे कुठे अधोरेखित आहे आणि कळणाऱ्यांना बरोबर कळे तू जेव्हा सिनेमा तर तीन अडकून सीताराम करतोस ना जसं म्हणालास की कोल्हापुरातली म्हण आहे आपल्याकडे अडकून सीताराम तुझ्या आयुष्यात असा कधी अडकून सीताराम झाला होता का अनेक वेळेला अडकून सीताराम काय म्हणजे कधी आठवत आहे की बाबा मला होता एक एक पर्टिक्युलर एक विशिष्ट अवस्था असते तेवढ्या कालावधीचं अडकून सीताराम होणं वेगळं आयुष्यामध्ये अडकून सीताराम होणं हे कसं वेगळं वेगळ्या टप्प्याला असतं ते मला एक्झॅक्टली आता कुठलं तुला उदाहरण ऐकायचं मला माहित नाहीये म्हणजे आता मी तुला एक आता नावं नाही घेत मी एकदा काय झालं मी मुंबईतून बऱ्यापैकी काम माझं नाटकं तीन चार व्यवसाय येऊन गेलेले आहेत काही मालिका येऊन गेलेले आहेत सिनेमा येऊन गेले तर एक माझा एक मित्र होता आणि मित्र होता तुझं मित्र म्हणे जे आहे ना ते मित्र म्हणे हे व्यवसायात खूप घातक आहे मित्र म्हणे हल्ली खूप घाबरतो मित्र म्हणे कारण ते काही उत्तम वाक्य अनुभवास आल्यानंतर कळतं की मैत्रीवर मा, आधारलेल्या व्यवहारापेक्षा व्यवहारावर आधारलेली मैत्री श्रेष्ठ असते आपल्या व्यवसायात अत्यंत गरजेचं ते कारण आपल्याकडे काय होतं माहिती का हा माझा मित्र आहे म्हणून त्यानं कमीत काम करावं अशी अपेक्षा फार आहे मी असं माझ्या आयुष्यात ठरवलंय हा माझा मित्र आहे तुला शंभर रुपये मिळणार असेल ना मी तुला एकशे एक रुपये देणार कारण तू माझा मित्र आहेस हा दृष्टिकोन जोपर्यंत होत नाही ना नाहीतर मग मग मैत्रीचा काय लोणचं घालायचं आहे त्या एक मित्र होता त्या मित्राचा सिनेमा होता आणि मला त्यानं हक्कानं बोलवलं रे आणि मी गेलो सिनेमाला गोष्ट सांगायला तयार नाही काय नाही काय नाही काय नाही आणि स्क्रिप्ट आली तर एक जण आणि दोन जण असं मला असं झालं की एवढं सगळं करून शेवटी मी एक जणच आहे कुणीतरी ज्याला नाव पडणे पात्राला आता माझा असा अडकून सीताराम झाला की कुठेही बोलशील तू <laughs> एक सिनेमा होता एका सिनेमाच्या वेळेला म्हणजे म्हणजे मी पुढचा जो छोटा तपशील सांगतो ना तो तपशील सांगण्यात पण माझी ऐपत होती म्हणजे किती एका सिनेमाच्या शूटिंगला गेलो आणि मी चहा खूप नंतर प्यायला लागलो आणि कॉफी प्यायचो ती एकदा कधी सकाळी किंवा काय वगैरे तर मी कॉफी सांगितली तर मला प्रोडक्शन म्हटलं नाही त्या सिनेमात <laughs> अशोक सर अशोक बाबा काम करू त्यांनाच फक्त कॉफी आहे तर मला असं झालं की माझी एवढीही ऐपत नाही मग मी दुसऱ्याशी काय केलं म्हणजे काय मी रोज एक लिटर दूध साखर आणि कॉफी घेऊन जायचो मी त्याला बोलवायचो ह्या एक लिटर दुधाची व्यवस्थित कॉफी पाणी घालून वगैरे पंचवीस तीस कप कर साखर घालून रोज मी आण आणि सगळ्यांना दे आणि झाली की मला दे कारण मी घरी कॉफी म मा, पिण्याची माझी ऐपत आहे आपल्या दिवशी दिलं दुसऱ्या दिवशी तर त्या प्रॉडक्शनचा तो हे हेड होता ना कळे नाही हे काय झाले म्हटलं तुम्ही का दूध आणता वगैरे म्हटलं अरे मला असं सांगितलं की फक्त अशोक सराफांना कॉफी आहे आणि मला मिळणार नाही म्हणून सांगितलं वगैरे माझं नसेल ठीक आहे मी रोज आणतो दूध साखर कॉफी आणि हे वगैरे की आता अशा अवस्थेला काय करशील तू असं आणखूनच इतारा आणि अशा अरे तुला मी सांगतो आता हा एक सिनेमा झाला ना भावेश जोशी नावाचा त्याच्यामध्ये हा ह्याच पदार्पण हर्षवर्धन कपूरचं विक्रमादित्य मोठवाणीचा सिनेमा त्याच्यात <laughs> आणखीन एक त्रासदायक काय घडलं होतं की बघ आपल्या व्यवसायात काम करताना ज्या वेळा कशा असतात एका बाजूला विकता का उत्तरचं मी लिखाण करत होतो रितेश देशमुख तेव्हा त्याच्या एपिसोडच्या दर एपिसोडला मी शेवटी ते कॅरेक्टर बनवून यायचो आणि ते मीच लिहित होतो शो मीच ते परफॉर्म करायचो बावन एपिसोड मी बावन वेगवेगळी कॅरेक्टर्स केली त्याच्यात त्यामुळे मला शूटला हजर आणि त्याच वेळेला या सिनेमाच्या तारखा फसल्या रे अशा फसल्या तारखा की मी त्यांना सांगतो की शूट मला हे जो जे शूटिंगचं शेड्यूल लागले तर मला ओ बरं त्या सिनेमामध्ये माझा सपोर्टिंग रोल तारखा आणि हटायलाच तयार नाहीत ना आता त्यांच्या लेखी काय आहे हिंदी सिनेमा हर्षवर्धन कपूर आता हर्षवर्धन कपूरचं एवढं ना नाव वगैरे नसलं तू त्यांच्या लिखी ते आहे तर तुझ्या डिकूट आता तारखा बदलू किंवा काय वगैरे म्हटलं असं असं हे आहे मी हे लिहितोय त्या लोकांना ना, ना माझं इकडचं प्रोफाईल माहीत नाही मी लिहितो मी डिरेक्ट करतो किंवा काय कदाचित तिकडच्या छोट्या कामापेक्षा इकडचं काम माझं खूप जबाबदारीच मोठं असू शकतं ना पण त्याला ते मान्य नसतं त्याच्यावर तोड अशी निघाली तुम की तुमचं किती वाजता नाईट शिफ्ट आहे म्हटलं बर नाईट शिफ्ट आहे आणि हे सलग तुला मी सांगतो सौमित्र मी त्या ह्याच्यात फेमस स्टुडिओमध्ये आता आकडे फक्त एक दोन तीन चार पाच पहिल्या दिवशी मी सकाळी माझी गाडी पार्क केली फेमसला फेमसला मी दिवसभर विकता का ते शूट करून मी न भांडूपच्या स्टुडिओत नाईट शिफ्ट सकाळी येता येता सायनला माझ्या मामे बहिणीकडे आंघोळ करून मी परत नऊच्या शिफ्टला फेमसला दिवसभर शूट परत न नाईट शिफ्टला भांडूपला परत रात्रभर शूट करून सकाळी उठून परत आंघोळ करून नऊच्या शिफ्टला मी असं मी बहात्तर तास सलग शूट केलं इथं दिवस तिकडे रात्र आता रात्रीचा सीन कसा तर ऍक्शन सिक्वेन्स वगैरे म आणि सलग च्या ऍक्शन सिक्वेन्स इतके मजेशीर अरे सांगायला गेलो तर म्हणजे मला असं भिंतीवर ढकलतो तो ढकलल्यानंतर मी असं वळतो वल वळल्यानंतर त्याच्या बॅगेतनं असं तो स्प्रे काढतो आणि असा तो माझ्या डोळ्यात मारतो तर पहिल्या टेकला त्यानं मारत होतो उलटा होत तो त्याच्या डोळ्यात गेला परत टेक मी जिन्यावरनं पळून येतो तुम्हाला धडकतो परत मी वळतो दुसरा टे तो भलत्याच दिशेला गेला तर आता तो शेवटी दिग्दर्शकाने काय केलं माहिती आहे का फक्त हाताचा क्लोज घेतला आणि असा शॉर्ट घेतला त्याच्यानंतर मला ना असं खुर्चीला बांधलेलं असतं असं आता अशी लाकडी खुर्ची असं बांधलेलं आहे बांधलेलं आहे आणि तो ना मला बांधून ठेवले पट्टी लावलेली आहे ऍक्च्युली सगळं हे आहे पट्टी लावलेली आहे तो आतनं एक पक्कड आणतो आणि तो माझ्या इथे गुडघर मारतो <laughs> आता ना हात बांधले पट्टी लावलेली आहे ते दुस जे हे असतं ना पॅडिंग घोरपडीचं आहे की इथून इथपर्यंत इत असं पॅडिंग आहे नट इम्प्रुव्हाइज करताना नट कुठे मारू शकतो ना पॅडिंग केलेलं आहे बांधलंय आणि त्यानं येऊन आहात इथं मार्ग आता मला असं झालं की अरे तुला दिले नाही मारायला आता मी ना पट्टी म्हणजे मी एवढा मी कळवळलो ना तर दिग्दर्शकाला वाटलं एन एस चा ऍक्टर अरे एन एस चा ऍक्टर कसला ह्याच्यात कसला चा ऍक्टर मला असं झालं की कधी एकदा ती पहाट होते सकाळ होते दिवसभर काम हे एक सीन असा होता की मला पालथं पाडून असं होऊन पाठीवर बसतो आणि तर मला सांगायला लागलं रे की अभिनय करायचा आहे कारण त्यात छोटीशी खोली गोबांग ते जे असत लोबान वगैरे जे धूर सोडलेला सगळा पालथं पडून हात मागून घेऊन तुझ्या पाठीवर कोणीतरी बसून तो तर त्याला अभिनय करायला लागतो रे सुद्धा टेक्निक आहे शेवटी मी एका पॉइंटला म्हटले की इनफ म्हणजे मेलो असतो मी तिथे आता ते संपताना तुझा असा तीन अडकून सीताराम होतो आणि मग काय म्हणते का झोप नाही गाडीतनं भांडूपला जा ट्रॅफिक मध्ये तू त्या चाळीस मिनिटात काय झोपशील तू संध्याकाळी मारण्याच्या ट्रॅफिक मध्ये नाही खरे हे असं जे तीन अडकून सीताराम होण्याची परिस्थिती असते ना माझ्यावर अजून एकदा अशी वेळ आली हे सांगितलं तर पटणार नाही हे त्याच्यापेक्षा वर्तान उदाहरण आहे <coughs> <coughs> आता असा प्रसंग माझ्यावर त्याच्या आधी एकदा आलेला आहे आणि तो तर ह्याच्याही पेक्षा भयंकर आजचा दिवस माझा चंद्रकांत कुलकर्णीचा सिनेमा उत्तम रोल मला चंकूने दिलेला आणि तो सिनेमा आजचा दिवस माझा तो एका रात्रीत घेटणारा सगळा सिनेमा त्यामुळे आमचं सगळं शेड्यूल रात्रीचं आणि त्यावेळेला त्याच त्या वेळेला आधी एक ऑडिशन झाली होती तेव्हा रंगरेज नावाचा सिनेमा होता त्याच्या तारखा फसल्या शूटिंगच्या जरा तर मी एका पॉईंटला त्यांना असं म्हटलं नाही शक्य आहे तर काढा म्हणजे मी नाही करू शकतो ऐकायलाच दिग्दर्शक प्रियदर्शन दिग्दर्शक रंगेचे हा प्रियदर्शन सारखा दिग्दर्शन सिनेमा माझं शूटिंग पुण्यामध्ये आणि रंगरेचे शूटिंग कुठे म्हैसूरला ऐकायलाच तयार नी आता तुला आधी काम हवंय म्हणून तू तडफडत असतोस बरोबर पण एखादं काम तुझ्या अंगाशी असं येतं ऐन वेळेला की तू काय करू शकशील चालू असलेल्या सिनेमामध्ये त्यामुळे मी मराठीतल्या उत्तम भूमिकेच्या तुलनेत हिंदीतलं काहीतरी चिरकुट असेल तर मी लाथ मारतो कारण शेवटी रोल कुठला तुला एक्सपिरियन्स देतो ते महत्वाचं आहे बरोबर मी त्यांना म्हटलं की मला असं त्यांना हिंदीतल्या लोकांना काय वाटतं थापा मारतोय वगैरे अहो मी सेटवर आहे कोण कोण काम करते सचिन खेडेकर तो सचिन जी बात बात कराओ करा सचिन म्हटलं की बाबा आता हे <laughs> काय तोड निघाली असेल मला सांग काये? रात्री मी नाईट शिफ्ट अख्खी करून सकाळी सहा वाजता मी पुणे एअरपोर्टला सात वाजताच्या फ्लाईटनं मी सहाच्या फ्लाईटनं मी सात वाजता बेंगलोर तीन तासात गाडीनं मी म्हैसूरला लोकेशनला दहाची शिफ्ट मेकअप बिकअप करून संबंध दिवस शूट परत संध्याकाळी सहा वाजता मी म्हैसूरहून बेंगलोर एअरपोर्ट आणि रात्रीच्या दहाच्या शिफ्टला मी पुण्यात परत आजचा दिवस माझा शूटिंगला परत दुसऱ्या दिवशी सकाळी मी टेच। टेच। तेच तिसऱ्या दिवशी सकाळी एअरपोर्टचा माणूस म्हणाला की तुम्ही रोज आता येताय का तुम्ही रोज सकाळी हा माणूस चेक केला येतो बेंगलोरच्या तर त्यांना असं वाटत होते की हा काय नळगिरी हा कुठे एअरलाइन्स मध्ये नोकरी लागलाय का हा हा कुठला माणूस काही सकाळी <laughs> रोज सकाळच्या सहाच्या फ्लाईटला हा आहे तो म्हंटल तुम्ही येत आहे कधी तुम्ही आणि असं मी तेव्हा त्यावेळेला मी सलग सत्तर तास म्हणजे इकडच्या तीन रात्री तिकडचे दोन दिवस अशी <laughs> जी अडकून सीताराम अवस्था तुझ्या आयुष्यात येत ना पण काय आहे ते एन्जॉय करायचं असतं सगळं ते तू पहिलं विनोदाचं लिखाण कधी केलं म्हणजे विनोदी लिखाण कधी केलं होतंस पहिलं विनोदा किती वर्षापूर्वी विनोदी लिखाण कधी केलं त्याच्या घडले बिघडले सुरू झालं ना त्यावेळेला मला लिखाणाचं म्हणून रंगा घोडवलीच म्हणणं होतं की मी लिहावं तर मला ते फारच असं झालं होतं की मला असं वाटलं होतं की मला असा एक आतून असा राग आला होता की आला मला ऍक्टर म्हणून काम द्यायचं नाही म्हणून हा मला लिहायला लावतो की काय मला हे बऱ्याच जणांनी असं सुचवलं होतं की अरे तू लिही तू लिहायला पाहिजे सण आता त्यांना ते तसं का वाटत होतं मला कधी ते कळलं नाही का मी लिहायला हवं हो आहे पण कुठल्याही कलेची किंवा <laughs> कुठल्याही निर्मितीची म्हणजे <laughs> माझा स्रोत हा आहे गरज अर्थकारण परिस्थिती आणि गरज हे गरज गरज, गरज।, गरज। आणि त्याच्याशिवाय मी लेखक झालोच नसतो तेव्हा काय गरज होती तुझी अर्थकारणच होत तेव्हाची परिस्थिती कशी आहे म्हणजे काय झालं तुला मी सांगतो म्हणजे त्याच्यात काही म्हणजे मी एन एस डीत होतो किंवा एन एस डी जायच्या आधी कोल्हापुरात नाटक जेव्हा करायचो आम्ही राज्यनाट्य स्पर्धेत काम करताना वगैरे कॉलेजमध्ये असताना सगळे बरोबरीचे कोल्हापूरचे तरुण मित्र बर आम्ही उघडच एक आमच्या आमची एक काय काय त्याला काय संस्थेल नाव नाही काय नाही काय एक सगळे मिळून दर महिन्याला दोन एकांकिका करायच्या अशी एक उगाच टूम काढली होती आता कुठल्या त्या एकांकी म्हणजे ज्या मिळतील त्या वगैरे एकदा तर प्रभाकर एक मेकअपचं वर्कशॉप झालं आता मेकअपचं वर्कशॉपमध्ये मी माझ्या आयुष्यामध्ये क्रेप फेअरच्या दाड्या बनवणे मिशा वेगवेगळे वे हे सगळं बनवणे आणि वगैरे असं सगळं झाल्यानंतर असं एक होतं की आले हे सगळं वापरता येण्यासारखी एकांकिका करूया आपण तेवढ्या कारणासाठी तेंडुलकरांची ब्रह्मांडाची पोकळी आणि अवकाशाच्या आकाशातील पोल हे नाव आहे एकांकिकेचं आणि ती आम्ही एकांकिका केली का आम्ही आता ते मेकअपचं वर्कशॉप केले तर त्याचा वापर करता यायला पाहिजे म्हणून आणि ते करत असं मग कॉलेजमध्ये मी गॅदरिंगची गॅदरिंगच्या एकांकिका बसवणे आणि हे तेव्हा मी आयुष्यात पहिल्यांदा महाभारताचे उत्तर रामायण मयेकरांचं जे हे होतं तेव्हा मी पहिल्यांदा बसवलं आणि तेव्हा मी विनोदी ऍक्च्युली दिग्दर्शन मी विनोदी पहिलं केलं ते आणि तेव्हा मला एक प्रसंग उभा राहत असताना लिखाणात आहेच पण आधी काय केला की हा लोकांना हास्यरस निर्माण होणार आहे ते अंतर्गत स्टिम्युलेट होतं आणि ते इम्पल्स जे आहेत ना ते विनोदाचे ठाई ठाई मी मे, मला अजूनही प्रोसेस आठवते आणि हे खूप डिफिकल्ट आहे की एखादा प्रसंग बसवायचा आहे त्याच्यात समजा काहीही नसेल पण तुला रसनिष्पत्ती विनोद हास्य ही करायची असेल ना त्याला भयंकर कष्ट आहेत मग त्याला ना तुझं शास्त्राचाही अभ्यास पाहिजे भाषेचाही पाहिजे काळकाम वेगाचाही पाहिजे आणि सर्व दिशांचं पाहिजे ते सगळ्याच मिश्रण असतं त्याच्यामध्ये आता उत्कृष्ट विनोद करणारे आणि निर्माण करणारे दिग्दर्शक किंवा लेखक त्यांच्यामध्ये हे सगळं असतं फक्त त्यांना हे कदाचित सांगता येणार नाही की हे सगळं आहे म्हणून माझ्याकडनं हे होतंय मग ती जसं संगीताच्या भाषेत पण की तालात आणि असं तुला ऑबिट एकदा कळला ना विनोदाचं खरं तेच आहे आणि मधलाच अवकाश मग तो विपरीत असलेला स्वर असू दे नाहीतर वेगळ्याच दिशेचं काहीतरी असू दे ती, ती विनोदाची जागा पण हे आता विनोदाबद्दल बोलताना तू कॉलेजमधल्या एकांकिकांबद्दल बोललास मग तू घडले बिघडले मध्ये लिहायला लागलास आता कट टू या ती नडकून सीताराम पर्यंत तू लिहितोयस विनोद जसं आपण अपडेट होत असतो ना काळाबरोबर ऍप कसं अपडेट होतो तसं विनोद पण अपडेट होत असेल ना तर या विनोदामध्ये काय बदल झालेला दिसतो का तुला मी तुला सांगू का माझं म्हणजे आत्ता मी जेव्हा मागं वळून बघतो ना तेव्हा मला खूप आजवरच्या अनेक वर्षांच्या किंवा लहानपणीच्या आठवणी किंवा काय मी परिस्थिती म्हण भवताल म्हण अपब्रिंगिंग म्हण किंवा काय त्याची कृतज्ञता एवढी एकच गोष्ट आहे कारण मला जे बघायला मिळाले ना तू ज्या शालेय जीवनातल्या किंवा त्यावेळेला जे पाहतोस त्या ज्या छटा ज्या असतात त्या ज्या उमटतात त्या कायमस्वरूपी राहतात आणि मग ते, जा ते, ते काय राहतं तुम्ही जेव्हा लहान असतात तेव्हा तुम्ही बघता तेव्हा काय तुम्हाला काय कळत नसतं ना काय ते आणि असं तुम्ही शेकडो गोष्टी पाहिलेल्या असतात पण नंतर चाळीस पन चाळीस वर्ष पंचवीस तीस वर्ष एक गोष्ट कायमस्वरूपी तुमच्या स्मरणात आहे तर काहीतरी आहे त्याच्या मागे लॉजिक तुला काय अशा गोष्टी तेच सांगतो आता आता कारण नसताना माझ्यावर संगीत रंगभूमीचा दिग्दर्शक असा एक ठपका बसलाय रे मी कधी असं माझा उद्देश नव्हता की संगीत रंगभूमी कुणाला असं बघून वाटत पण नाही की माझा नाट्यसंगीताशी काय संबंध आहे सांग पण योगायोगानं मायाणं ते घडत गेलं सगळं ते मग मी जेव्हा मला आठवतं की त्र्याऐंशीचं नाट्यसंमेलन होतं दादा माझे वडील हे कार्याध्यक्ष होते संमेलनाचे मला कटार काळजात घुसली वसंतराव देशपांडे परफॉर्म करत होते त्या प्रयोगापुरतं म्हणजे ते तेव्हा त्यांचं वय झालं होतं पण mm. संमेलनातला प्रयोग आहे mm. संमेलनाला पु ल देशपांडे वगैरे ही सगळी माणसं दिग्गज माणसं आलेली आहेत आणि वसंतराव देशपांडेंचं परफॉर्मन्स मला मला कट्ट्यार काळजात घुसलीमध्ये बाकी काही आठवत नाही मला नाटक बघितल्यानंतर ना मला आत्ता आठवून मला वसंतरावांची गायकी आठवते त्यांची सगळी गाणी मला आठवतात आणि मला बाकीची कुठली कमी नंतर जेव्हा नाटक नंतर जेव्हा बघितले किंवा सिनेमा आला तेव्हा माझ्या डोक्यात आता तो सूर का असेल का का टिकला असेल असा त्याच्यामध्ये काहीतरी प्युरिटी किंवा त्याच्यामध्ये त्या कलेचं एक अत्युच्च असं काहीतरी आहे म्हणून ते टिकून राहिलं मी मी तुला सांगतो त्यावेळेला ना एस विठ्ठल नावाचे त्यावेळेला ते ऍक्च्युअली ऐंशी पंच्याऐंशी वगैरे नव्वद इकडे झुकलेले एक सोंग 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 सोंगी भजन करणारे एक लोककला म्हणतो मी तुला सांगू का मला आज त्या काहीतरी त्या पद्धतीचा परफॉर्मन्स जो लोककलेमधला मी अशी प्युरिटी असा हजरजबाबीपणा त्यातला खरेपणा मातीची सच्चाई तो स्वर अभिनय इम्प्रोव्हाइज करणं म्हणजे काय भवतालाचा म्हणजे अवकाशाचं भान ठेवून आता हे सगळे शब्दप्रयोग वापरणं हे नंतरच्या शिक्षणात नाही पण ते माझ्या लक्षात आहे कारण ते सगळं त्याच्यात होतं ते काय होतं माहितीये का ते मी आणि ते नंतर मी मजे म्हणजे दोघंच सांगायचं सा, करून बघायचं आणि हे वगैरे एस विठ्ठल आणि वसंत शिंदे ह्या दोघांनी ते केलं होतं आणि ते मला अजूनही अगदी आठवतं साधा गे विजार शर्ट टोपी आणि हे वगैरे आणि काय त्याचा हे होतं माहितीये का की दोघजण तयारी करतायत आणि वस्तू येत बांबू येत पांढर पांढरं कापड येत आहे हे येत आहे तर तुला तो प्रस ते सादरीकरण सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत तुला हे कळत नाही की हे आता मैताची तयारी आहे का पूजेची तयारी आहे काय बोलतो आयुष्यपत शपथ मग ते सुतळी मग ते बांधा मग ते अरे बांब हे आणलं का ते बांधाला घ्यापासनं ते पांढरं कापड मग ते कुंकू कुठं आहे हे कुठं आहे <laughs> हार आणि हे वगैरे आणि ते ज्या पद्धतीनं तर तेव्हा हे मला अगदी आठवत की मी शाळेत जरी असलो तरी हे त्या तुला कळत नाहीये की हे कशाची तयारी चालली आहे आणि लोक हसतायत म्हणून आपण हसतोय असं नव्हे मला समजवत होता तो सगळा विनोद आणि तो सगळ्याच वयोगटाला समजत होता आणि तो इतका खरा होता ना ते टिकत आता ते बघून ना चाळीस वर्ष झालीत मला पण ते माझ्या डोक्यात आहे ते आणि तो न महत्व असतो प्रभाव तुमच्या ह्याच्यावर तो राहतो सगळ्यात महत्वाचा म्हणजे देवळात रे मंदिराशेजारी घर आता खरं म्हणजे आम्हाला काही घरात असं की कोणी सांगितलं नाही आता आपल्या वेळेला घरात असं कोण सांगतं कीर्तन बघायला जा रे किंवा काय काही संबंध नाही नवरात्र उत्सव आणि दिवाळी वेगवेगळ्या अनेकांचे वे कीर्तन असायचे कीर्तनकार आणि प्रवचनकार आणि अत्यंत विद्वत्ता प्रचूर असलेले जैरेशास्त्रांचं प्रवचन हुँ, हुँ. प्रवचन म्हणजे काय कीर्तन म्हणजे काय ह्यातला फरक जो आहे ना ते, ते तुम्हाला बघितल्याशिवाय कळत नाही शिन्नरगर बोवनचं मी जेव्हा कीर्तन बघितलं विठवाच्या मंदिरात तर मला हे नक्की माहितीये की काय कोणी असं पाठीत रट्टा घालून हे बघा रे हा घ्या संस्कार हे बघा बग... असले काय नव्हतं काही दिवसभराच्यामध्ये शाळा झाल्यानंतर मग तुम्ही सकाळी खेळताय आणि हे वगैरे पण संध्याकाळी आज यांचं कीर्तन आहे बहुतरी काय आहे मला त्या सिंदरकर बुवाचं कीर्तन मी आयुष्यात विसरू शकत नाही काय तडफ आवाजाची ती गायकी तो प्रसंग उभा करणं आणि ते भारावून टाकणं जे आहे ना मग ते जे भारवून टाकणार ना त्यानं तुम्ही भारावून जाता पण आणि हळूहळू असं होतं की काहीतरी यायला यातलं यायला पाहिजे आपल्याला त्यातलं तेव्हा यात किंवा पुढे जाऊन आपण असं काहीतरी या क्षेत्रात होतो याचा काही संबंधही नव्हता किंवा असा विचार करण्याची प्राज्ञा पण नव्हती की हे आपल्याला सुगशोड्यांची अनेक प्रवचनं मी कीर्तनं ऐकलेली आहेत आणि इतक्या जणांची ऐकले शास्त्री आपल्या इकडचे वगैरे भाषेवर प्रभुत्व म्हणजे म्हातारे ग्रस्त एकदा बसले मांडी ठोकून मग मा महाभारत काय रामायण काय जगण काय भगवद्गीता काय आता हे सगळं जे आहे ना हे सगळं सांगण्याचं तत्वज्ञान कशाचं आहे वगैरे आत्ता आपण बोलतो त्यावेळेला काय कळत होतं असं पण ते लक्षात राहतं आणि मग असं वाटतं की तु मला जो परिसर मिळाला म्हण किंवा माझं नशीब रे मग आता मी समजा म्हंटल की अरे हे बघा रे जोणार कुठे कुठे बघणार तो आत्ताच्या लोकांना कुठे दाखवणार आहे मी ते त्यामुळे वेगवेगळे असे महोत्सव म्हण ते असे असंख्य मी आपल्याकडे होणार ते लावणी आणि हे तेव्हा सुद्धा ना अप्रतिम तुला दिगमूड करून टाकणारे परफॉर्मन्सेस मग आठवले उत्तम सूर म्हणजे कुठेतरी त्या सुराची समज म्हण आवड म्हण किंवा काय ती तुम्हाला ती छाप पाडत जाते आणि हे आणि ते आता करत असताना ना धागा तुला थेट तिकडे नेतो की आता मी नाटक करताना संगीत नाटक करायचं असेल आणि तो जो रंगमंचावर लागलेला जो स्वर आहे ना तो का म्हणजे हजार दहा हजार लाख लोक बसले असले ना तरी तो त्यांना खिळवून ठेवतो ती जी पॉवर आहे ना ती ती मी लहानपणापासून अनुभवली आणि ती क्रिएट करता यायला पाहिजे म्हणून ते नंतर आता हा चस्का पुढे हा पण याच्यामध्ये हा हे सगळं करत असताना मी जसं म्हणालो की काळाबरोबर पुढे येण्याचं असतं ना मग आता तो जो विनोद मी जेव्हा बघितला ना ऐकला ना मला ना आत्ता आज विनोद निर्मिती करण्यासाठी जे सायास लागतात ना सगळे मला त्याच्यात कुठंच सायास दिसत नव्हता रे आणि अनेक कीर्तनकार सुद्धा विनोद निर्मिती अत्यंत पण त्यांच्या त्या ते सांगण्यामध्ये ना काहीतरी पर्पज होता तू ते घेऊन येतोस निकोपपणा निर्लेपपणा आणि प्युरिटी रे शुद्ध भावनेनं ते सगळं मात तो त्याच्यानंतर येणारा काळ जो होता त्याच्यामध्ये पण मग या या काळामध्ये तू पण लिखाण करत ना होत असूबाईचं लिखाण सांगितलं तुला ते कोल्हापुरातलं माझ्या बालपणा मी नंतर मला लिखाण अशी मनात खूप इच्छा आपल्याकडनं छान काहीतरी लिहून व्हायला पाहिजे पण म्हणजे काय करायचं असतं त्याचं काहीच माहित नाही म्हणजे काय करायचं कुठे काय माहिती मग भरपूर वाचन बिचन वगैरे हो होत होतं तेव्हा असं वाटायचं आता पुलंचं सगळं वाचल्यानंतर जे तुम्हाला आनंद होतो असं कुठेतरी असते की काहीतरी आपल्याकडनं बरं लिहून व्हायला हवं आहे मग ते ॲक्च्युली काय झालं मी मुंबईत आलो खरी माझ्या ती मी मुंबईत आलो आणि त्याच्यानंतर मी फक्त ना स्पॉट बॉय ड्रायव्हर आणि प्रॉडक्शन मॅनेजर या तीन गोष्टी सोडल्या तर सर्व गोष्टी माझ्या करून मी मेकअप मन म्हणून काम केलेलं आहे मी डबिंग डिरेक्टर म्हणून काम केलेलं आहे मी प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम केलं कारण काय करणार पैसे मिळवण्यासाठी सुरुवातीला तुला पर्याय नाही पण एनएसडी येऊ सुद्धा अवस्था मग काय पण मी एन एस डी झाल्यानंतर साधारण कलाकार दोन फूट वरणच चालायला लागतो जमिनीच्या की मी एनएसडी आउट आहे असं तेव्हा नव्हतं का तुझ्या पॉडकास्टवर सगळं खरंच बोलायचं हे म्हणून मी असं काही गीतेवर हा तुम्ही शपथ नाही वगैरे नाही पण आज या निमित्तानं खरं बोलूच कारण मी एन एस डीहून जेव्हा आलो ना तेव्हा माझ्या आधी आलेले एन चे डीचे बरेच लोक जे होते सिनियर किंवा काय म्हणजे वेगवेगळ्या गावातून आणि किंवा बाहेरून आलेले वगैरे दोन्ही बाजून आहे आणि हे मी जबाबदारीनं विधान करतोय मी असे अनेक जण बघितले एक तर मुंबईमध्ये ना असं कुठल्याही प्रशिक्षण संस्थेत वगैरे काम केलेले नट शिकून आलेत असे काही नाही ते आता हा त्यांचा गैरसमज आहे चार वेगवेगळ्या गोष्टी सांगतो तुला मी कि इथे दिग्दर्शकाबरोबर तुम्ही एखाद्या दिग्दर्शकाबरोबर तुम्ही काम करतात तेव्हा त्याच्या हाताखाली काम करतात तेव्हा तुम्ही ऍक्च्युली शिकत असता बरोबर 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 प्रशिक्षण संस्था काय करते की मी एन एस डी तीन वर्ष शिकलो म्हणजे मी झोपता उठता बसता चोवीस तास तीन वर्ष माझं वाचन माझं विचार माझं लिखाण माझं प्रत्यक्ष काम आणि सर्वांगाणं तिथं जे शिकवलं जातं तेवढं सगळं इथं सगळ्या पद्धतीचं करून बघाल तर दहा वर्ष पाहिजे बरोबर मग तिथे पहिल्या वर्षात तू शिकतोस तेव्हा तुला एका नाटकाचं म्युझिक पण करायचं एखादं कॉस्ट्यूम करायचं एखादे लाईट्स करायचं एखादं हे करायचं सगळं तुला करावं लागतं ते मग तू फॅकल्टी निवडतोस तुझा अनुभव तिकडे इतका त्याच्यात गोळीबंद झालेला असतो इथं लोक अनुभवानंतर सगळं ते शिकत असतात आता तुम्ही प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकून येणं कुठे इंजिनियर असेल डॉक्टर असेल काही असो तुम्ही संस्थेत शिकून येणं आणि प्रत्यक्ष फील्डमध्ये काम करणं ह्याच्यामध्ये फरक आहे तो अनुभव वेगळा असतो ह्याच्यात झालं काय मी अनेक असे सिनियर बघितले की त्यांना कसे मी एन एस डिन आलोय असा एक गंड असा आहे आणि एका बाजूला दुसऱ्या बाजूला अशी एक व्यवसायामध्ये असे की ते कुठल्या शिक्षण संस्थेत झालेलं नाही त्यांना काय अप्रूपच नाही हो एनएी काय तीर मारले असतो अशी आणि त्यांना भयंकर हे आ, एक असूया म्हण किंवा काही म्हण एक किंवा अक्कल काढणे प्रशिक्षण संस्थेतनं आल्यानंतर आबरू काढणे त्याची त्याची टर उडवणे कोणाची आलेल्याची आलेल्याची त्याचं एक आले हे उपहास आता काय हा स्थानिक की सांगणार आता काय हे सांगणार वगैरे हे मी बघत आलो आणि मी काही ते त्यावरनं नाही मला एक माहिती होतं बघ की कलेच्या बाबतीमध्ये संगीत असू दे चित्रकला असू दे नृत्य असू दे किंवा नाटक असू दे तुम्ही कुठल्याही प्रशिक्षण संस्थेतनं बाहेर पडलाय म्हणून इथे हे सर्टिफिकेट आणि काम असं होत नाही तुम्हाला काम येते का नाही हे तुम्हाला सिद्ध करावं लागतं आणि हे मी तुला सांगतो हे आत्ता मी मी उग अभिमानानं किंवा असं नव्हे mm. तारतम्याचा निर्णय म्हणून मी तुला सांगतो mm. मी मुंबईत काम करायला लागल्यानंतर दहा पंधरा वर्ष बरोबर काम केलेल्यांना सुद्धा माहिती नाही की मी एन एस डी पासआउट आहे काय हो मी कधी सांगितलं नाही मी एन एस डी मी एन एच कार्ड महाराष्ट्रात कधीही कुठेही वापरलं नाही माझ्याकडं मग ते तुझं क्रेडिट कार्ड म्हण किंवा डेबिट कार्ड म्हण किंवा काही म्हण ते मी कधीही वापरलं नाही मी कधीही कुठल्याही रिहर्सलमध्ये मला काय शिकायला मिळालं मला मी कधीही सांगत नाही आत्ताही सांगत नाही तर त्यावेळेला होतं आणि मला जे हे गुरु लाभले किंवा अरे नाही नेवर आता इथे काय चाललंय कारण असा प्रसंग झाला होता आता मी नटाचं नाव नाही घेणार नु. कारण नंतर ते सगळं सगळं काय बोलाखाल पाणी गेल्यानंतर ते कळतं म्हणजे त्यावेळेला नवीन होतो मी आणि सिरियल केली मी आता काय तू मुंबईत आल्यानंतर नट म्हणून तुला काय करायचं चरितार्थ म्हणून तुला सिरियलमध्ये नाटक किंवा काय आहे दुसरं काय व्यवस्था केलं पाहिजे सिरियल मध्ये काम केल्यानंतर तिथे मी सांगितलं नाही कोणीतरी सांगितलं अरे एन एस डी आला वगैरे तर तो नाव नावाजलं नट वगैरे त्यानं खिल्ली उडवली शेवटी एन एस डीवरनं येऊन सिरियलस करतोयस ना आणि हे वगैरे तर मी सहज असं म्हटलं की हो कारण इथं तेच आहे कारण मी तिकडं जे काय करून आलो तसं इथं कुठं घडण्यासारखं असं मी करेन की आणि तिकडं जे काय चालतं ते करायची जेव्हा वेळ येईल ना तेव्हा तुम्हाला नाही मिळणार तेव्हा मलाच मिळणार आहे करा किंवा ते करू शकण्यासाठी त्याच्यामध्ये काही उद्दामपणा आणि हे नव्हता म्हटलं आता इथं हेच आहे तर मी हेच करणार ना माझ्या शिक्षणाचा वापर होतोय का नाही असं प्रॉडक्ट तरी पाहिजे बरोबर उगंच मी सिरियलमध्ये मी कशाला एन एस डी आणि हे आनंद बसू खरं सांगतो त्याच्यामध्ये सुद्धा ते, ते शिक्षण फार कामी येतं फक्त तुम्हाला कुठं वापरायचं तुझ्याकडे एक टूल बॉक्स आहे गाडी दुरुस्त करण्या आणि तुझ्याकडे तुझ्याकडे शंभर पाने आहेत समजा अरे पण तुला कुठल्या स्क्रूला कुठला पाना वापरायचा हे जर तुला नाही कळलं तर काही उपयोग नाही ना खूप केलं टूल बॉक्स इथे माझं एका पानावर काम होणार आहे सिरियलला तर मी कशाला माझा बॉक्स घेऊन जातोय तेवढंच जिथे गरज आहे तिकडे बरोबर तो पण तू एनएसडी आल्यानंतर मधला हा पिरियड गेला हा आता केदार शिंदे बरोबर मी सहा प्रोजेक्ट्स केले सहा प्रोजेक्ट झाल्यावर केदार म्हटला तू एनएसडीच आहेस म्हट तुला काही पश्चाताप झालाय का मग त्याला असं <laughs> झालं की इतके प्रोजेक्ट झाले आणि मला तू सांग म्हटलं कशाला सांगू मग त्याचा एक फायदा काय होतो की या मी आता जी चार फॅकल्टी म्हटलं तू संगीत विचारत झालायस आणि तुला गाता येत असेल ते कळेल ना विशारत आहेस का नाही ते नंतर तुला अभिनय येतो का नाही हे कामावर सिद्ध होतं मग तू एन एस आहेस हे कळल्यानंतर ना त्याला थोडस तुझ्या ह्याला ना एक मान्यता की म्हणजे त्याचा हे पण असतो की नाही नाही मग बरोबर आहे म्हणजे हे रिसीव होत रिसीव होत किंवा मान्य होतं आणि मग इतक्या सहजासहजी प्रशिक्षित नटाला स्वीकारण्यासारखी इंडस्ट्री आपल्या इकडची नाही आहे आणि इथल्या लोकांना ते बरोबर पण आहे कारण त्या अनुभवना आलेली असतात ना पण हे, कि हे किती डेंजर आहे की प्रशिक्षित नटाला सामावून घेण्यासारखी इंडस्ट्री आपली नाही आहे नाही आहे हे किती स्टेटमेंट धाडसाच आहे आणि खऱ्या अर्थानं प्रॅक्टिकल पण आहे की नाही मी हे दोन्ही बाजून जो आहे ना तो मग सनिस की ग्रोटवस की ब्रेक वगैरे सगळं बडबडेल अरे पण तुला काम पण आलं पाहिजे रे आता असे पण होते ना की म्हणजे मी सांगू एन एस दिवून आलेला कुठलाही फास्ट आउट जो आहे ना, ना तो अकॅडमिक्स मध्ये बोलायला लागला तर कोणी उभं पण नाही राहणार मी फक्त ना ते कधी बोलायला गेलो नाही माझं सगळं पक्का आहे ते आता गमत सांगतो तुला मी कसा फरक पडतो ते की मला नट म्हणून हे बघायचं होतं की नाटकात काम करणं एक वेगळी गोष्ट आहे सिरियल मध्ये काम करणं एक वेगळी गोष्ट आहे सिनेमात काम करण्याचं टेम्परामेंट वेगळं आहे टेलिव्हिजन मध्ये काम करणं टेम्प्राम वेगळा आहे स्टँडअप कॉमेडी करणं वेगळं आहे एकपात्री करणं वेगळं आहे ते सगळं करून बघता यायला पाहिजे तर त्याच्यासाठी जर तुझं ट्युनिंग जे आहे ना ते तुझं त्या शिक्षणात नाही की कुठली मेथड वापरल्यानंतर काय होतं ते मी सजगपणानं माझं माझं म्हणून मी ते करतो म्हणून मला कुठल्याही माध्यमाचं वावड नाही कारण मी तेवढेच टेलिव्हिजनचे इव्हेंट केलेत मी तेवढंच स्टँडअप केलेलं आहे किंवा स्टँडअप मी आता मी मी ते, ते मी करतो कारण लोकांना स्टँडअप आणि एकपत्रीतला फरक कळत नाही नाटक तर मी करतच आलेलो हे सिनेमाचं आणि हे तुझा तो मार्क सोडणं जे आहे ना किंवा तुझं काम आवडणं किंवा ते काम तुला येत आहे असं चार लोकांनी म्हणणं ह्याच्या मागं काहीतरी लॉजिक आहे ते ट्युनिंग जे आहे ना ते तुझे तुला ते ट्यून करता येण्यासाठीच तुझं शिक्षण पण गरजेचं आणि ते सिम्पल आहे आणि ते मी सांगूही शकतो फक्त मी ते अकॅडमिक्स कुठे आणत बसतो बऱ्याचदा तू जो मुद्दा मांडलास ना की प्रशिक्षित कलाकारांना घेणं हे इंडस्ट्री त्यासाठी तयार नसते हा हा मुद्दा मला काही अंशी पटला आपली मुलं किंवा प्रत्येक छोट्या छोट्या गावांमधनं मुलं जी आपल्या मुंबईत येतात ना काम करायला आणि प्रत्येकाला स्टार व्हायचं असतं किंवा प्रत्येकाला सर्वाईव्ह करायचं असतं आजची परिस्थिती तू पाहतोस कारण तू दिग्दर्शक पण आहेस तू लेखक पण आहेस तू हिंदीमध्ये पण काम करतोस मराठीत तू सर्व माध्यमांमध्ये काम करतोस चौऱ्याण्णव मध्ये तू एन एस डी होऊन जेव्हा मुंबईत आलास त्यानंतर जेव्हा मुंबईत आलास तेव्हा तुझा स्ट्रगलचा काळ वेगळा होता पडेल ते काम तू केलंस आताचा स्ट्रगलचा काळ कसा झालाय अरे खूप फरक आहे स्ट्रगलच्या काळामध्ये मी आलो तेव्हा तुला पर्यायच नाही तुला तू नाही तो कुठूनही अस तुझी ओळख होणं गरजेचं आहे ती कामातूनच होते तुला एक काम मिळाले की दुसरं मिळणार आहे कामातूनच कामाची ओळख होणार आहे त्यामुळे माझ्यासाठी मी एक तत्व आहे आज मी आज मी चांगलं काम केलं तर माझी पुढची तीन वर्षे सिक्युअर्ड आहेत आणि आज मी व्यायाम केला तर मी तीन हजार रुपये सेव्ह केले असं माझा रोजचा फंड आहे म्हणजे आज आता मी चांगलं काम केलं म्हणजे काय सिनेमात मी आज केला तर तो प्रोसेस प्रो, प्रोजेक्ट संपणार प्रोसेस होणार तो लागेपर्यंत वर्ष दीड वर्ष गेलेला आहे तर मी आता केलेलं काम वर्षानंतर दिसणार दीड वर्षानंतर दिसणार आहे दोन वर्षानंतर तर तेव्हा ते लोकांना आवडणार असेल तर ते मी आज तेव्हा जेव्हा लोकांना आवडेल अरे हा उत्तम काम करू ह्याला काम द्या असं तेव्हा त्यानं त्याला वाटलं पाहिजे तर मी आज केलं तर ते होणार ते तुझं असंच आहे ते ध्वनीचा वेग आणि प्रकाशाचा वेग आणा ना कलाकाराचं आयुष्य असंच आहे की प्रकाशाचा वेग हा वेगवान तो नट असा दिसून जातो आधीच आणि त्याच्या मागण्या ध्वनीचा वेग खूप कमी आहे म्हणजे त्याच्या मागून येणारे पैसे वगैरे ते खूप मागणे येतात खूप म्हणजे मागण्या येतात ते तुम्ही काम आधीच करून गेलेलं असतात त्याचं जे मिळणारे सगळे रिवॉर्ड आहेत ना ते खूप नंतर यायला लागतात ते तू आता म्हणालस की <coughs> स्ट्रगलच कसं त्यावेळेस तो पर्याय नसतो तुम्ही लोकांना भेटता आणि हे वगैरे आज काय झालंय तू हिंदी सिनेमात आणि ह्याच्यामध्ये बघशील ना आणि हे मी बघितलंय की आत्ताचा काळ असा आहे की हे जे स्टार्स आहेत ना मोठमोठे लोक इतकी संख्या झाली सुनील शेट्टी सारखा माणूस सुद्धा काम करताना तो दिग्दर्शकाला जेव्हा म्हणाला ना त्याचे हिरो म्हणून दहा पंधरा वीस सिनेमे झालेले आहेत पण ट्रेंड बदलला सिनेमाचा कॅरेक्टर्स बदलली नवीन आव्हान उभी राहिली नवीन माणसं येणार आहेत कॅरेक्टर्स रोल्सला सुद्धा आहे तर मी देतो ना ऑडिशन या रोलसाठी आणि हे तर हिंदीमध्ये मोठमोठ्या नटांना सुद्धा ऑडिशन द्यावी लागते आता सकाळ वेगळा आहे म्हणजे आता मी हे सगळं केलं आणि हे म्हणून काय घरात बसलो आणि लगेच पायघडा आणि अरे तारखास घ्या आणि नाही 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 ऑडिशन्स द्याव्या लागतात ती एक वेगळी तयारी आहे आणि तेही मी अनुभवातून शिकलो कि मग त्याच्यानं त्याच्यावर मी एक वर्कशॉप पण घेतले की ऑडिशनची तयारी नाटकांनी कशी करायची असते तो जो मेंटल ब्लॉक आहे तो त्याच्यावर पण मी आ, एक हे घेतलं होतं वर्कशॉप एक घेतलं होतं आणि आत्ता स्ट्रगल आत्ता स्ट्रगल एका बाजूने म्हणशील तर तसा सोपा आहे सोपा म्हणजे कसा अपॉर्च्युनिटीज आहेत तुला मी जेव्हा नाटक आणि सिरियल सिनेमा तेव्हा घडण्याचं प्रमाण कमी होतं चॅनल्सच कमी होते आज चॅनल्स इतके आहेत मालिका इतक्या आहेत प्रॉडक्शन हाऊसेस हो इतके आहेत आज एकांकिका स्पर्धांचं जाळं मुंबईत इतकं अमाप आहे अरे कुठल्याही महत्वाच्या मुंबईतल्या एकांकिका स्पर्धेला परीक्षक म्हणून तर आहे तर लेखक दिग्दर्शक निर्माते आणि निर्माते येतात बसले कोण उत्तम आहे एखादा प्रॉडक्ट आणि हे लगेच तिथे ताबडतोब त्याचा मालाला उठाव असतो तिकडे मग त्या आणि बघ ना सेस टेलिव्हिजन सिरियल मधले सगळे त्यांची नावं झाली ते नाव प्राप्त करायला मग दहा दहा पंधरा पंधरा वर्ष घासावी लागलेली आहे पण ती चांगली गोष्ट आहे माझं वेबसिरीज आहेत ओ टी ओटीटी आहे सगळ्याच पद्धतीचा कॉन्टेंटचा भरमार आहे ना तुझा एकदा रुलेतला कुठला एक एक डाव लागला ना तुझा पण ती हो पॉसिबिलिटी आहे तेव्हा जरा ती कमी होती आता ती वाढली आहे ती वाढली आहे तीन महत्वाच्या गोष्टी राहिल्या म त्या आजही मी फॉलो करतो पहिली गोष्ट म्हणजे काय माहिती का मेहनत दुसरी त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मेहनत आणि तिसरी त्याच्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे मेहनत अच्छा एवढंच आहे माझ्या आयुष्यात <laughs> आणि मला हे माहिती आहे <laughs> की योगायोगानं काही होत नाही <laughs> लॉटरी वगैरे वगैरे आपल्या नशिबात लॉटरीचा भाग नाही जे झाले ते लॉटरीच माना हवं <laughs> कष्टानं तुला जी गोष्ट मिळते ना ती आयुष्यभर टिकते वा आणि कष्ट करून गोष्ट मिळवायची असेल ना सोपा आहे ना तुझी इन्व्हेस्टमेंटच कमी आहे तुला कष्टच तर फक्त घ्यायचे या तत्वावर मी ते काम करत असतो मला हे खूप भारी वाटलं आणि या निमित्तानं तुझ्या जो काही तुझं पर्सनॅलिटी आहे त्यातला एक थोडासा कोपरा मला काय कोरेत्ता आला, आला असं मला वाटतं आणि हे जे असे अडकून सीतारामाचे ह्याच्यावर मला अख्खी मालिका करायला लागेल <laughs> की इतर लोकांचे अडकून सीतारामा झालेली विचित्र अवस्था आणि हे झाल्यानंतर इतरांशी बोललं पाहिजे की ह्याच्यामुळे तुमचा काय अडकून चित्राण झालाय का त्याची वेगळी मालिका होईल तर मला खात्री आहे की आता हे जे किस्से ऐकतो ना जो मी हसलोय वेड्यासारखा हा तुझा जो सिनेमा येणार आहे तो असाच काहीतरी असेल म्हणून तू हे नाव त्या सिनेमाला दिलं असेल तर सिनेमा भरपूर चालो लोकांना एक चांगला ब्रेक मिळो आणि असत हसत खेळत ते बाहेर पडत थिएटरमधून असं मला वाटतं शुभेच्छा आहेत तुझ्या सगळ्या टीमला शुभेच्छा तू मित्र म्हणून मध्ये त्यानिमित्तानं पहिल्यांदा मला खूप बरं वाटलं आणि असा नियम तू ठेवू नकोस मित्र म्हणेमध्ये की एक आलेल न तो, पर, हो, तो परत कधी येणार नाही ठीक आहे डन सुरुवात करतो त्याचं कारण असं आहे काही बोललोच नाही रे असं मला वाटलं तू परत परत येशील माझं जेवणाच्या बाबतीत पटकन पोट भरता आलो नाही ते चांगलं आहे तू परत येशील ना आणि तुला आणि अनेक जण आहेत असे तुला परत यावस वाटतं हेच मला खूप छान वाटलं तर तुझे खूप वैयक्तिक अभिनंदन आणि कौतुक कारण त्या तो जो मुद्दा असतो ना मार्केटमध्ये त्या एका ओपन मार्केटला येऊन आपलं कशावरही अवलंबून न राहता कोणाची तलवार डोक्यावर न घेता ओपन मार्केटला आपला कॉन्टेंट किंवा आपलं अस्तित्व ते स्पर्धेच्या माध्यमात टिकवायचं याला एक जिगर लागते त्याला तुमचा आत्मविश्वास लागतो आणि श्रद्धा लागते कामावर ते तुला त्याचं यश मिळते हे दिसतंय मला थँक्यू त्यामुळे तुझ्या या मित्र म्हणायचे एक मिलियन सबस्क्रायबर्स wow. तुझे लवकरात लवकर व्हावेत wow. मग त्याच्या मॉनिटायझेशन मधनं एक पार्टी आपण नक्की कशी तशी ही इडान पार्टी <laughs> ही <दन> पार्टी आहे हे आपण हे काय आणि मित्र म्हणतर्फे ही एक छोटीशी भेट अरे वाह काय तुला आवडेल थोडी वेगळी आहे अश्मन पेबल हा एक टेबल चा टेबल पेंटचा एक ब्रँड अरे वा वा, 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 वा। तो हँड पेंटेड पेबल अश्मन पेबल so, ओ, तो, टेबल आहे अशमन टेबल आर्ट ओ टेबल ठीक आहे टी लाईट कॅन्डल आहे हँड पेंटिंग वा आवडला असेल अशी अशमन पेबल आर्ट तर तू आलास ही छोटीशी भेट तुझ्या स्मरणात राहील प्रतिम तर मित्र मने मध्ये आपण इथं थांबतोय तुम्हाला हे एपिसोड कसे वाटले जरूर आम्हाला सांगा आम्ही सर्व सोशल मीडियावर आहोत शेअर करा सबस्क्राईब करा जगण्याजवळ जाणारं काहीतरी देऊ पाहतोय चांगली माणसं जोडली गेली पाहिजेत असं मला नेहमी वाटतं तर आपण सगळे एकमेकांशी जोडले जाऊया ऋषिकेश थँक्यू व्हेरी मच तू इथं आलास मंडळ आभारी आहे थँक्यू व्हेरी मच आणि सिनेमा माझा बघायला नक्की या बरं का मंडळी सिनेमा नक्की बघा थँक्यू धन्यवाद